सणाला आपण सगळ्यांमध्ये उठून दिसावं यासाठी आपण काही ना काही प्लॅन करतो. कधी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट्स घेतो, तर कधी ब्रँडेड उत्पादने वापरून चेहऱ्यावरचे पिंपल्स, सुरकुत्या आणि डाग झाकण्याचा प्रयत्न करतो. पण या सगळ्यांपेक्षाही आपण बाह्य सुंदरतेसोबतच आतून चांगले असलो तर त्याचा आपल्या दिसण्यावर आणि असण्यावर अधिक चांगला परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मी ऋषिका आजच्या ब्युटी कॉलमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्वचा आतून स्वच्छ होण्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स सांगणार आहे. डिटॉक्सिफाय. त्वचा सुंदर राहण्यासाठी किंवा शरीर शुद्ध होण्यासाठी त्याचं डिटॉक्सिफिकेशन होणं अतिशय गरजेचं असतं. आवळा, मंजिष्ठा, हळद आणि कडुलिंब यांमुळे रक्तशुद्धी होण्यास मदत होते. या सगळ्या गोष्टींमुळे रक्तातील टॉक्सिन ओढले जाते आणि त्यामुळे नकळत त्वचा शुद्ध राहण्यास मदत होते. त्वचेचा ओलावा जपा. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा एरवीही शरीराची शुष्कता कमी करायची असेल तर जास्तीत जास्त पाणी आणि द्रव पदार्थ आहारात घ्यायला हवेत असे आपण म्हणतो. त्याचप्रमाणे त्वचेलाही ओलाव्याची आवश्यकता असून नैसर्गिक पद्धतीने हा ओलावा मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोरफडीच्या गराचा यासाठी अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. तसेच त्वचेची विविध कारणाने होणारी जळजळ किंवा आग कमी होण्यासही कोरफडीच्या गराचा फायदा होतो. तेलाने मसाज. इव्हिनिंग प्राइमरोज ऑइलमध्ये ओमेगा 6 फॅटी ऍसिड असतात, त्यामुळे या तेलाने चेहऱ्याला मसाज केल्यास त्वचेचा कोरडेपणा निघून जाण्यास मदत होते. इतकेच नाही तर त्वचेवर एक प्रकारचा ग्लो येण्यासही याचा चांगला उपयोग होतो. यामुळे त्वचा सॉफ्ट दिसण्यास मदत होते आणि एकूणच त्वचेचा पोत सुधारतो. तुम्हाला ब्युटी संदर्भात काही टिप्स हव्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.